सोमवार दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डिसेंट फाउंडेशन पुणे, शंकर आय हॉस्पिटल पनवेल व ग्रामपंचायत सावरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 9वे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले. या शिबिराला परिसरातून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात 113 जणांची नेत्र तपासणी करण्यात आली व 40 नेत्र रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकर आय हॉस्पिटल पनवेल येथे पाठवण्यात आले. मागील 8 महिन्यात डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील 1947 जणांना नवी दृष्टी मिळाली असून सर्व शस्त्रक्रिया अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वी झाल्यात. या शिबिरात रुग्णांची तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, प्रवास, निवास, जेवण, चष्मा व 1 महिन्याची औषधे या सर्व सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत. तसेच या शिबिरामध्ये तिरळेपणावरील शस्त्रक्रिया देखील मोफत केल्या जाणार असून नागरिकांना याचा लाभ घ्यावा असे आव्हान डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवे यांनी केले. या प्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे सचिव डॉक्टर एफ बी आतार, संचालक आदिनाथ चव्हाण, शंकर आय हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक प्रकाश पाटील, डॉक्टर श्रुती व त्यांची सर्व टीम, सरपंच दीपक बाळसराफ, उमेद जाधव, प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगावचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वती ढगे, डॉक्टर अनिकेत पाखरे, दिलीप कचरे, डिसेंट फाउंडेशनचे समन्वयक योगेश वाघचौरे, परिचारिका, आशा सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, सावरगाव. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.